प्रबुद्ध ग्रुप यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. माणसाने माणसाला माणुसकीचा आधार द्यावा अशी शिकवण देणारे लोकराजे शाहू महाराज यांनी सर्व समाजासाठी उत्तम पद्धतीचे कार्य केले असून त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे मत चिक्कोडी व निप्पाणी रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांनी व्यक्त केले. ते निप्पाणी येथे प्रबुद्ध ग्रुप थळोबापेठ निप्पाणी यांनी आयोजित केलेल्या छत्रपती शाहू महाराज यांच्या 147व्या जयंती कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक मेस्त्री हे होते. पुढे बोलताना राजू पवार म्हणाले, प्रत्येक महापुरुषांची जयंती करण्या पाठीमागचा उद्देश पाहिला तर महापुरुषांचे विचार आपण आत्मसात करून आपले संपूर्ण जीवन व्यतीत करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ते गल्ली बोलामध्ये रुजलं पाहिजे आणि या जयंतीच्या माध्यमातून ती जयंती काय करायची असते की त्यांच्यामुळे एक आपल्या विचारात बदल होतो की खरोखर त्यांनी काय केलं तो इतिहास बघितला पाहिजे आणि ते इतिहास घडविलेला ज्या महापुरुषांची आपण जयंती करतो. आपल्याला आता मगाशी सांगितलं माननीयसाहेबांनी की शाहू महाराज जन्माला यायला पाहिजे, बाबासाहेब जन्माला यायला पाहिजे, बसवेश्वर जन्माला यायला पाहिजे, शिवाजी महाराज यायला पाहिजे असं प्रत्येकाच्या मनात वाटतं. मात्र भीती एकच आहे तो माझ्या घरात नको नको, माझ्या घरात तर नकोच नको, शेजाऱ्याच्या सुद्धा घरात यायला नको पाहिजे. ही जी प्रवृत्ती आहे ती आपली पहिला ह्या प्रवृत्तीतून बाहेर यायला पाहिजे. खरोखर कोण या थोर पक्षांच्या विचाराचा असेल. आज संतोष मिस्त्री त्यांनी जे काय प्रभुत्वच्या मंडळातून माध्यमातून केलेला आहे, जो कोण समाजामध्ये मग तो कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे याचा न विचार करता खरोखर शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा आहे. या कार्यक्रमाच्या वेळी मनोगत व्यक्त करताना निप्पाणी तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सुधाकर माने म्हणाले, दलित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य मोलाचे आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी दिलेली शिष्यवृत्ती बहुजन समाज कधीही विसरणार नाही. आंबेडकरी समाजामध्ये छत्रपती शाहू महाराजांना खूप मोठे महत्व आहे. जोपर्यंत आंबेडकरी समाज आहे तोपर्यंत छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची ज्योत दलित समाजांच्या हृदयामध्ये तेवत राहील असे सांगितले. शाहू महाराज ही महाराजी पदवी त्यांनी सत्वन लावून घेतलेली नाही आहे. कुठल्या भाषणात बोललो आणि तसं ती उद्भवलं असेल तर ती महाराजी पदवी नाही आहे. 1900 साली ब्रिटनला बोलवून इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणी महाराज ही खास पदवी त्यांना दिली. एकेकाळी मी ही पदवी कुणाला न विचारता कुणाला कधी त्याने आवडीत ती लावून घेणारी अशी वीर बहादूर आपल्याकडे आहे. तर मित्रांनो, या जयंती निमित्तान मला इतकं तुम्हाला सांगावं वाटतं. आमचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी ते कुठल्या रेल्वे स्टेशनवर चहा पिल्यांचे पंतप्रधान झाले, ते विकले का न विकले दुसऱ्या कुणाला ती माहिती नाही. प्राध्यापक आयन बेग म्हणाले, शाहू महाराज यांनी संपूर्ण बहुजनांच्या साठी कार्य केलेले आहेच, त्याचबरोबर कोल्हापूर येथे सर्व जाती धर्मियांसाठी शिक्षणाची दारे खुले करून सर्वांना हॉस्टेलची व्यवस्थाही करून दिलेली होती. महाराजांचे कार्य शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व कृषी क्षेत्रात त्यांचे कार्य नेत्रदीपक असल्याचे सांगितले. साई माळी सुतार लोहार कुंभार सोनार या सगळ्या जातींना आरक्षण देण्याचं महान काम 1902 ला केलं हे लक्षात घेण्यासारखं आहे. आज त्या आरक्षणाची काय अवस्था आहे. ओबीसी म्हणजे आम्ही जे म्हणतो ते ओबीसी आणि बऱ्याच जणांना ज्यांना ज्यांना कोणाला आरक्षण शाहू महाराजांनी दिलं आणि ते पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर आंबेडकरांच्या तळमळीनं त्यांच्या माध्यमानं जी राजघटना इथं तयार झालेली आहे त्या राजघटनेच्या मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. या सगळ्या लोकांना या पद्धतीनं रिझर्वेशन राखीव द्यायचं आहे.
जातीच्या संख्येप्रमाणे रिझर्वेशन आहे, बरोबर आहे। या कार्यक्रमास प्रबुद्ध ग्रुपचे सर्व पदाधिकारी, महिला, युवक वर्ग उपस्थित होते। संतोष मेस्त्री यांनी सूत्र संचालन केले तर नरेश मेस्त्री यांनी आभार मानले।